बऱ्याच घरांमध्ये मेथी भरपूर प्रमाणामध्ये केलीही जाते आणि खाल्ली जाते बऱ्याच लोकांना मेथी भरपूर आवडते काही लोकांना मेथीचे पराठे आवडतात तर काहींना मेथीची भाजी आवडते आज आपण इथे अतिशय वेगळी ती म्हणजे मेथीची आंबोळी याची रेसिपी बघणार आहोत अतिशय टेस्टी अशी आंबोळी बनते ज्यांना मेथी आवडत नाही त्यांना ही मेथीची आंबोळी नक्की आवडणार आहे अतिशय टेस्टी अशी आंबोळी बनते चला तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात एक बाऊल मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ अशी धुवून घेणार आहे एकदम थोडीशी अशी मेथीची भाजी घेतलेली आहे आता एक हिरवी मिरची तीन चार लसूणच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे दळून घेणार आहे एका तव्यामध्ये मी थोडेसे तेल गरम करून घेतलेले आहे तुम्ही ते कढाईचा वापर करू शकता आणि इथे मी जी मेथी आहे तिला कापून थोडीशी फक्त एका मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे ही फ्राय आपण याच्यासाठी करतो आहे की भाजी शिजेल आणि भाजीचा जो मूळचा टेस्ट आहे मेथीचा तो आंबोळीमध्ये उतरेल त्याच्यासाठी आपण इथे फक्त एक एका मिनटासाठी इथे तेलामध्ये मेथीला फ्राय करून घेणार आहोत नाही की मेथीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती आंबोळीला आली पाहिजे आता एका बाऊलमध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि जवळपास दोन चमचे दही घेतलेला आहे मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे जे दही असेल ते वापरू शकता फ्रेश असेल तर थोडे जास्त वापरा आंबट असेल तर फक्त दोन चमचे वापरलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची लसूण आणि जिरं दळलेलं आहे ते टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे ही आंबोळी खूप टेस्टी लागते झटपट होते मुलांच्या टिफिनलाही तुम्ही आंबोळी देऊ शकता आणि याची टेस्ट एवढी जबरदस्त असते की ज्यांना मेथी आवडत नाही तेसुद्धा नक्की खातील त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका बघू शकताय थोडं थोडे पाणी टाकून मी ते थोड़े -थोड़े मिक्स करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मेथी आणि रवा मोजला ती वाटी मला इथे दीड ते पावणे दोन वाटी पाणी लागलेलं आहे रवा असतो तो, तो भरपूर पाणी ओढतो त्याच्यामुळे ते पाणी थोडेसे जास्त घातलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात खूपही असं पाणी टाकायचं नाही की ज्यांनी आंबोळीच बनणार नाही मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी मेथी फ्राय केलेली आहे ती टाकून घेणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे खूप असे आपण मसाले वापरणार नाही फक्त मेथी हिरवी मिरची लसूण जिरं एवढेच मसाले आपण वापरणार आहोत बघू शकता मेथी टाकल्यानंतर रव्याला किती छान कलर आलेला आहे आता इथे फक्त एक ट्रिक ती म्हणजे इथे मी पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे ज्यावेळेस आपण मेथीमध्ये आमचूर पावडर टाकतो त्यावेळेस मेथीला चव खूप छान येते आणि छोटा पाव चमचा इथे मी सोडा टाकलेला आहे सोडा सगळा शेवटी घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून माझ्याकडे कांदा आहे का आपल्याला त्याच्याने मी पसरवून घेतलेला आहे तुमच्याकडे कांदा नसेल तर तुम्ही पेपरचा एखादा तुकडा घेतला तरी चालेल ज्या तव्यावर मेथी फ्राय केली त्याच्यावरही तुम्ही आंबोळी करू शकता पण मी इथे दुसरा पॅन वापरलेला आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे मोठ्या बर्नरची मीडियम फ्लेम ठेवलेली आहे कारण की आपलं बॅटर बरंच पातळ आहे एकदम हाय फ्लेम केली तर आतमध्ये मेथी शिजणार नाही तुम्ही मेथी फ्राय न करता अशी वापरली तरी चालेल पण झाकण ठेवून इथे आंबोळ शिजवून घ्यायला विसरू नका म्हणजे मेथी पूर्ण शिजेल बघू शकताय फक्त एका मिनटामध्ये खालची साईड ही फ्राय झालेली आहे थोडेसे तेल सोडून घेऊयात तेल सोडल्यामुळे आंबोळीची खालची साईड ही पटकन फ्राय होते आणि त्याला टेस्टही खूप छान येते तो मला आवडत असेल तर तुम्ही बटरचा हे वापर करू शकता बघू शकता फक्त दोन मिनटामध्ये खालची साईड ही पूर्ण रेडी झालेली आहे कलर बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपली ते आंबोळी तयार झालेली आहे खालच्या साईडलाही आता तेल टाकूयात दीड ते दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती खालची साईडी फ्राय करून घ्यायची आहे बघा अतिशय पटपट अशा आंबोळ्या तयार होतात सात ते आठ आंबोळ्या तुम्ही बारा तेरा मिनटामध्ये करून रेडी करू शकता बघू शकता खालची साईड ऑलमोस्ट होत आलेली आहे आंबोळी ही व्यवस्थित मीडियम टू स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे कारण की त्याच्यामध्ये मेथी आहे ती पूर्ण शिजायला हवी त्याच्यामुळे आंबोळी इथे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आता ही जवळपास पूर्ण रेडी झालेली आहे काढून घेऊयात दुसरी आंबोळी टाकूयात दुसरी आंबोळी याप्रमाणे स्प्रेड करून घेऊया बॅटर तुम्हाला कितपत जाड आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे आंबोळी पसरवू शकता तुम्हाला जर नरम लुसलुशीत आंबोळी आवडत नसेल तर तुम्ही इथे सोड्याचा वापर करू नका आणि रव्याबरोबर फक्त एक चमचा इथे तांदूळचं पीठ घातलं तरी चालेल त्याच्यामुळे काय होईल तांदूळमुळे एकदम क्रिस्पी अशी डोस्या डोस्याप्रमाणे आंबोळी बनेल आणि त्याला चवही खूप छान येईल चला तर जवळपास आपली दुसरी आंबोळी इथे रेडी झालेली आहे हिलाही तीन ते चार मिनटे मीडियम टू स्लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे मी ही दुसरी आंबोळी आहे ती थोडीशी जाड ठेवलेली आहे तुम्हाला जाड बारीक पातळ कशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही आंबोळ्या काढून घ्यायच्या आहेत ह्या आंबोळ्यांची चव खूप छान लागते तुम्ही रेसिपी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघू शकता दुसरी ही आंबोळी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आंबोळीला कलरही खूप छान आलेला आहे अतिशय पटपट अशा या आंबोळ्या बनतात जोपर्यंत माझ्या आंबोळ्या बनत आहेत तोपर्यंत पहिली जी आंबोळी होती ती माझ्या मुलाने खाल्लेली आहे आता आपण तिसरी आंबोळी टाकूयात एवढ्या पिठामध्ये माझ्या फक्त चार आंबोळ्या करून झालेल्या आहेत बघू शकता माझ्या मुलांनी जी पहिली आंबोळी होती ती खाऊन घेतलेली आहे हे बघा याप्रमाणे मऊ लुसतुषित आंबोळ्या येथे तयार झालेल्या आहेत या आंबोळ्यांची चव स्वासबरोबर डबल होते त्याच्यामुळे इथे तुम्ही सॉस वापर केला तरी चालेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद